नमस्कार. आपणा सर्वांनाच माहिती आहे की मूल लहानचं मोठं होत असताना अनेक गोष्टी समजून घेण्यासाठीची तडफड करत असतं. त्या गोष्टी समजून घेण्यासाठीची उत्सुकता, कुतूहल, प्रेरणा त्याच्यामध्ये असते व या प्रेरणेतूनच ते अनेक गोष्टींचे निरीक्षण करत असतं. या निरीक्षणातून त्याला काही गोष्टी समजलेल्या असतात, जसे की त्याच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये विशिष्ट प्रकारचे रंग असतात, त्यांना वेगवेगळे आकार असतात. तर आज आपण बघणार आहोत की पालक घरच्या घरी मुलांना वेगवेगळ्या आकारांची ओळख नाविन्यपूर्ण पद्धतीने कशा प्रकारे करून देऊ शकतात. खाली दिलेल्या कृती संचामध्ये वेगवेगळे आकार आपल्या पाल्यास कसे शिकवावे हे सांगितले आहे. हे आकार मुलांना शिकवण्यास घेण्याअगोदर पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाल्यासोबत हा कृतीसंच घेण्यापूर्वी तुम्ही स्वतः हा कृतीसंच एकदा वाचा व पूर्णपणे समजून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कृतीसंचासाठी लागणारे साहित्य तुम्ही अगोदरच तयार करून ठेवा, म्हणजे पाल्यासोबत बसल्यानंतर जास्त वेळ सामान जमवाजमीमध्ये जाणार नाही व पाल्य पटपट समजू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठासाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी आधीच करून ठेवा, म्हणजे शिकवायला सुरुवात झाल्यानंतर सामान जमवजमीसाठीचा वेळ मध्ये जाणार नाही. आणि तिसरी व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असताना पाल्याला मजा यायला हवी. त्यासाठी आत्ता पाल्याची शिकण्याची इच्छा आहे का, त्याचा मूड आहे का, ही गोष्ट बघायला हवी व त्याचा मूड असल्यानंतरच शिकवण्यासाठी घ्यायला हवी. चला तर मग खालील कृती संचानुसार वेगवेगळ्या आकारांची ओळख पाल्याला करून देऊयात.